ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. बागलाण तालुक्यातील ठेंगोडे येथील वृद्ध दाम्पत्यास मुलाने घराबाहेर काढून दिले असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्या संदर्भात हे दाम्पत्य झाडी येथील कोळेश्वर मंदिरात प्रबंधोईच्या निदर्शनास आले होते. या संदर्भात प्रबंधोईने न्यूज प्रकाशित करताच याची दखल विविध स्तरावरून घेतली गेली. नाशिक येथील युवा अस्तित्व फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किरण पाटील यांनी प्रबंधोईशी संपर्क करून या आजी आजोबांची मी सोय करतो अशी ग्वाही दिली. या आजी बाबांच्या संपूर्ण देखभाल करण्याची जबाबदारी मला द्या अशी विनंती त्यांनी केली. बघूयात यावेळी काय म्हणाले युवा अस्तित्व फाउंडेशनचे संस्थापक किरण पाटील. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाटील, युवा अस्तित्व फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष. आज प्रबंधभूमी वृत्तपत्र आणि सोशल मीडिया यांची आज एक सकाळी व्हॉट्सअपला न्यूज बघितली. आपलं मालेगाव तालुक्यातील ठेंगोड्या गावातलं एक दाम्पत्य ज्यांचा सांभाळ त्यांचा मुलगा व त्यांच्या 3 विवाहित मुली यांच्यापैकी कोणीही करत नाही आणि हे ऐकून अगदी मनाला खूप वाईट वाटलं. तात्काळ मी लगेच प्रबंधभुवनेचे मुख्य संपादक विशाल गोसावी यांच्याशी संपर्क साधला आणि त्या कौटुंबाची संपूर्ण माहिती घेतली. बातमीनंतर तात्काळ कुटुंब आणि त्यांचे काही नातेवाईक हादरले आणि त्यांनी लगेच सांगितलं की आम्ही सांभाळ करायला तयार आहे. पण मला नाही वाटत की ज्या मुलाने आईवडिलांना बाहेर काढलं, घराच्या बाहेर काढलं आणि गेल्या महिन्यापासून ते भीक मागून स्वतःचा उदरनिर्वाह आणि पोट भरण्याचं काम करत आहेत, त्यांना तो मुलगा पुन्हा नीट सांभाळेल असं मला वाटत नाही. पण तरी आपण एकदा प्रयत्न करूया आणि जर तो सांभाळ करत असेल तर त्याला सांभाळण्यासाठी शुभेच्छा देऊया. पण तरी मी विशाल गोसावींना सांगितलं की जर त्या दाम्पत्याला ते सांभाळायला त्यांचा मुलगा जर तयार नसेल तर तात्काळ मला माझ्याशी संपर्क साधा. मी त्यांचा यापुढील संपूर्ण दोघं म्हणजे नवरा बायको जे आजी आजोबा आहेत त्यांचा संपूर्ण खर्च करून त्यांना एक वृद्ध आश्रमात ठेवायला मी तयार आहे. शिवाय त्यांचा शेवटपर्यंत म्हणजे अगदी त्यांचा अंत्यसंस्काराचा कार्यक्रम वगैरे जे काय असेल ते शेवटपर्यंत मी त्यांचा सांभाळ करायला तयार आहे. तरी मला तरी आत्ता माझी इच्छा आहे की त्यांच्या मुलांनीच त्यांना सांभाळावं. जर त्यांचा सांभाळ व्यवस्थित ते होत नसतील आणि पुन्हा त्रास देऊन जर त्यांना घराबाहेर काढण्याचं काम होत असेल तर त्या मुलालाही आपण आपल्या पद्धतीने धडा शिकवू. पण त्याच्यापूर्वी त्या आजी आजोबांचा म्हणजे एक प्रकारे आईवडिलांचाच सांभाळ करायला मी तयार आहे. मी आणि माझं युवा फाउंडेशन अशा संपूर्ण लोकांसाठी त्यांच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी कटिबद्ध आहे. तरी पुन्हा एकदा मी सांगतो की जर त्या आईवडिलांचा सांभाळ तो मुलगा करत नसेल तर माझ्याशी संपर्क साधावा. मी त्या आईवडिलांचा सांभाळ करायला अगदी शेवटपर्यंत तयार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.